स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी उद्या हॉल तिकीट येणार तर बघा मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांसाठी ह्या ठिकाणी मी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे त्यानंतर काही विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो दुःखाची सुद्धा बातमी आहे ती सुद्धा बातमी आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताचा लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला जी बेलायकन येते तिला ऑल प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही दुसरी एक महत्त्व सूचना म्हणजे अशी आहे जर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी प्रोव्हाइड देणार आहोत त्या विद्यार्थ्यांनी त्या लिंकवर क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे किंवा मग मित्रांनो आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला खाली आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता त्यावर मी तुम्हाला विभाग भरती संबंधात जे काही पी एफ मटेरियल हवं असतं ते पी एफ मटेरियल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोवाईड करत असतो तर बघा मित्रांनो त्या ठिकाणी मी तुम्हाला चार पी डी एफ दिलेल्या आहेत त्या म्हणजे अशा आहेत की जी काही नवीन जाहिरात आली होती दोन हजार एकवीसची ती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत म्हणजे जेणेकरून तुमचं त्या ठिकाणी मार्गदर्शन व्हावं की तुम्हाला कुठे परीक्षा द्यायला जायची कुठे तुमच्या जागा आहेत त्याच ठिकाणी तुम्ही परीक्षा द्यायला जावं म्हणून त्यानंतर चोपन्न पदांसाठीचा मित्रांनो संपूर्ण अभ्यासक्रम मी तुम्हाला दिला होता म्हणजे जेणेकरून तुम्हाला अभ्याससुद्धा करता यावा की आपल्या पदासाठी कोणता सिलेबस त्या ठिकाणी आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये दररोज लिहून पाठू शकता आता बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की उद्या हॉल तिकीट येणार आहे लॉग इन होत नाही काय उपाय तर मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा सुद्धा प्रश्न होता की लॉग इन सुद्धा होत नाही सर काय करावा तर बघा अगोदर आपण जो काही महत्वाचा मुद्दा आहे तो पाहणार आहोत उद्या हॉल तिकीट येणार तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी तुमची परीक्षा ही होणार आहे आरोग्य विभागाची तर मित्रांनो आरोग्य भागाची जी काही परीक्षा होणार आहे ती एकाच दिवशी होणार आहे दोन शिफ्टमध्ये पुन्हा एकदा मी सांगून देतोय तुमच्या आठवणीसाठी तर मित्रांनो त्या परीक्षेला तुमच्या हॉल तिकीट्स हे आठ दिवस अगोदर जाहीर होतं असं आपल्याला सांगण्यात आलं होतं आरोग्य भागामार्फत आणि मित्रांनो आठ दिवस अगोदर म्हटल्यावर आजची तुमची वीस तारीख आहे म्हणजेच तुमच्या हॉल तिकीट्स हे आजपासून सुरुवात झाली पाहिजे होती यायला परंतु मित्रांनो आज आले आहेत किंवा नाही ते काही मला कळू शकणार ना नाही कारण माझ्याजवळ युजर आय डी नाही आहे म्हणून तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्याजवळ युजर आयडी आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता मित्रांनो अजूनपर्यंत तरी आलेले नाही आहेत आणि उद्या तर मित्रांनो तुमच्या हॉल तिकीट्स हे निश्चितच येऊ शकतात कारण एकवीस तारीख मित्रांनो उद्या आहे आणि आरोग्य विभागामार्फत आपल्याला सांगण्यात आलं होतं की एकवीस तारखेला तुमच्या हॉल तिकीट्स मिळणार आहेत म्हणून तर मित्रांनो तुमच्या हॉल्थिकिट्स हे उद्या येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ज्यावेळेस हॉल तिकीट्स येतील तसं मी तुम्हाला माहिती कळवणारच आहे परंतु तुम्ही ही वेळोवेळी त्या ठिकाणी पोर्टलला चेक करत राहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमच्या हॉल तुम्हाल तिकीट्स डाउनलोड करता येतील आता हॉल तिकीट्स डाउनलोड करण्याची काय प्रोसेस आहे यासाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपला एक नवीन व्हिडिओ येईल ज्यावेळेस हॉल तिकीट्स येतील त्यावेळेस कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटसुद्धा सुद्धा करता येणार नाहीये त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आय डी लागणार आहे जो ॲप्लिकेशन आयडी तुम्ही अर्ज केलेला आहे तो आय आयडी तुम्हाला त्या ठिकाणी भरावा लागेल आणि त्यावेळेस तुमचं हॉल तिकीट्स तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते आपण या ठिकाणी घेणार आहोत त्या प्रश्नांचे उत्तर आपण मित्रांनो या ठिकाणी देणार आहोत तर बघा लॉग इन होत नाही काय उपाय तर यावरचा जो काही उपाय तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो उद्या तुमच्या हॉल तिकीट येऊन जाणार आहेत याबाबतचे तुमचे जे काही डाऊट्स होते ते क्लिअर झाले असतील आता जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे लॉग इन होत नाही यावर काय उपाय तर आपण तो उपाय आता पाहणार आहोत तर आपण त्या कमेंट्सवर जाणार आहोत म्हणजे जेणेकरून तुमच्या ते संपूर्ण लक्षात येऊन जाईल तर आपण त्यावर जाऊया तर बघा मित्रांनो या ठिकाणी स्वप्नील धोते यांनी प्रश्न विचारला होता धोत्रे सर लॉग इन इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल येत आहे लॉग इन केलं की तर मित्रांनो बघा ज्यावेळेस तुमचं लॉग इन इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल येत असेल त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही झेडपीला जो काही फॉर्म अर्ज केलेला आहे ते तुम्ही डिटेल्स ते त्या ठिकाणी भरत असाल त्या कारणास्तव तुमचे लॉग इन डिटेल्स हे इनव्हॅलिड येत आहे कारण मित्रांनो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं हे सुद्धा लक्षात येत नाही आहे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की आरोग्यसेवक या पदाची या अठ्ठावीस फेब्रुवारीला परीक्षा नाही आहे झेडपीची जे काही पद आहेत मित्रांनो त्यांची या ठिकाणी परीक्षा अठ्ठावीस फेब्रुवारीला नाही होणार आहे त्याची परीक्षा डेट अजून आलेली नाही आहे ते सुद्धा पद भरले जातील परंतु परीक्षे डेट अजून आलेली नाहीये आता आरोग्य विभागाची जी काही परीक्षा आहे मित्रांनो ती अठ्ठावीस फेब्रुवारीला होणार आहे त्यामध्ये तुमचं झेडपीचं जे काही आरोग्यसेवक पद आहे ते नाहीये तर मित्रांनो ती जी काही तुम्ही झेडपीची डिटेल्स आहे ती भरत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी माहिती कुठलीही मिळणार नाही आता खूप सारे विद्यार्थी सांगत होते की सर डज नॉट एक्झिट येत आहे तर डझंट एक्झिट काय येत आहे कारण मित्रांनो महापरीक्षा पोर्टलवर काय एकच अर्ज आला नव्हता आरोग्य विभागाचा त्यावेळेस तुम्ही महापरीक्षा पोर्टलवर पोलीस भरतीचा अर्ज केलेला आहे प्लस तुम्ही जिल्हा परिषदेचे अर्ज केलेले आहेत एम आय डी सीचे अर्ज केलेले आहेत पशुसंवर्धनचे अर्ज केलेले आहेत वेगवेगळ्या विभागांचे मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी अर्ज केलेले आहेत त्यांनी फक्त तो जो काही डेटा आहे तो फक्त आरोग्य विभागामध्ये ज्या काही जाहिराती आल्या होत्या त्या जाहिरातीमध्ये जे काही अर्ज आलेले आहेत तोच डेटा त्यांनी त्या ठिकाणी टाकलेला आहे बाकीचा जो काही डेटा आहे तो टाकलेला नाही आहे त्या कारणास्तव तुम्ही जर झडपीचे जो काही माहिती ती भरत असाल आणि तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन इन्फॉर्मेशन नॉट अवेलेबल येत असेल तर त्याचं कारण मित्रांनो एवढंच आहे की तुम्ही चुकीची माहिती त्या ठिकाणी भरत आहात त्या कारणास्तव हो तुम्हाला त्या ठिकाणी लॉग इन डिटेल्स येत नाहीये एवढं तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत पुढचा प्रश्न काय आहे त्यानंतर बघा मित्रांनो ह्या ठिकाणी भागवत मुथल यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता सर माझा पासपोर्ट जनरेट होत नाही आहे सर आणि मला एसी बी सी ओपन करायचं आहे सर कसं करू तर बघा मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस वेळेस लास्ट डेट जवळ आलेली असते त्यावेळेस तुम्ही ते करत असतात मित्रांनो जे काही आपलं आवश्यक असतं ते आपण अगोदरच केलं पाहिजे म्हणजे जेणेकरून आपला परीक्षेचा मार्ग हा मोकळा झाला पाहिजे तुम्हाला अगोदरच मी सांगितले की परीक्षेचा जो काही आपला मार्ग आहे तो मोकळा झाला पाहिजे त्यावरच तुम्ही अभ्यास करा आता खूप सारे विद्यार्थ्यांचे ए सी बी सी टू ओपन ए सी बी सी टू ईडब्ल्यू एस करायचं बाकी आहे ज्यांचं बाकी आहे त्यांना मित्रांनो जर त्या ठिकाणी आता संधी असेल तर त्यांनी करून घ्यायचं आहे कारण मित्रांनो तुमच्या हॉल तिकीट्स हे आज किंवा उद्या येऊ शकतात आणि त्या कारणास्तव मित्रांनो जे काही रजिस्ट्रेशन आहे ते बंद झालं असेल कदाचित माझ्याजवळ युजर आय डी नाही आहे त्यामुळे मला माहीत नाही परंतु कदाचित जर बंद झालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी चेंज आता करता येणार नाही ना ये कारण त्यांनी मित्रांनो बघा जवळजवळ एक का दोन तारखेला मित्रांनो ते आलं होतं संपूर्ण पोर्टलची तुम्हाला माहिती मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली होती की संपूर्ण एस सी बी सी विद्यार्थ्यांना सूचना आहे की ज्यांना ए सी बी सी टू ओपन ए सी बी सी टू ई डब्ल्यू एस करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ज्यांना नवीन पासवर्ड बनवायचं आहे त्यांनीसुद्धा करून घ्याय ज्यांना नवीन युजर आय डी बनवायचं आहे त्यांनीसुद्धा लवकरात लवकर ते करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघा तुम्ही त्यावेळेस करत नाही आणि लास्ट चान्स ज्या वेळेस असतो तुमचा शेवट शेवटच्या डेटला तुम्ही ते करत असतात आणि त्या कारणास्तव मित्रांनो जर ते कधी क्लोज झालं असेल तर तुमचा युजर आय डी तुम्हाला मिळणार नाही पासवर्डसुद्धा तुम्हाला जनरेट करता येणार नाही आहे आणि आता मित्रांनो बघा हे विचारत आहेत की जनरेट होत नाही सर पासवर्ड आणि एस सी बी सी टू ओपन आहे तर मित्रांनो अगोदरच तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करायला हवे होते तरच तुमचं आतापर्यंत झालं असतं म्हणजे जेणेकरून तुमचा संपूर्ण मार्ग हा मोकळा झाला असता त्यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाणार आहोत तर, तर बघा प्राजक्ता चव्हाण यांनी प्रश्न विचारलाय सर आरोग्य भरतीमध्ये दोनशे रुपये सगळ्या कॅटेगरीसाठी आहे का तर दोनशे रुपये हे सर्व कॅटेगरीसाठी नाहीये फक्त एस सी बी सी प्रवर्गाचे जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी जर ओपन प्रवर्गामध्ये जात असतील तर त्याच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दोनशे रुपये पे करायचे आहे जर ते विद्यार्थी यू ब्ल्यू एसचा लाभ घेऊ इच्छित असाल ई डब्ल्यू एसचं जर त्यांना प्रमाणपत्र मिळालेलं असेल तर त्यांना दोनशे रुपये फी पे करण्याची आवश्यकता नाही आहे आता यू डब्ल्यू प्रमाणपत्र मिळवलं म्हणजे तुम्ही ई एस साठी पात्र आहात असं नाही तुम्हाला पोर्टल उपलब्ध करून दिलं होतं जर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ए सी बी सीमधून ई डब्ल्यू एस जर तुम्ही त्या ठिकाणी चेंज केलं असेल आणि तुमच्याजवळ ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे जर तुमच्याजवळ ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन जर चेंज केलं नसेल तर तुमचं ते ईडब्ल्युएसचं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं जाणार नाही आहे एवढं तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं आहे आता ही जी काही दोनशे रुपये फी आहे ती पूर्ण कॅटेगरीसाठी नाहीये फक्त चे जे विद्यार्थी ओपनमध्ये जाऊ इच्छित असतील त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी दोनशे रुपये फी पे करायची आहे बाकीच्या परवर्गाच्या कुठल्याही विद्यार्थ्याला दोनशे रुपये एक्स्ट्राची फी पे करण्याची आवश्यकता नाहीये त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नावर जाणार आहोत त्यानंतर बघा मित्रांनो व्हिडिओ खूप लांब होत असल्या कारणास्तव हा शेवटचा प्रश्न आहे रोहित घोरबडे यांनी विचारलेला नमस्ते सर मी आरोग्य विभागाचा फॉर्म भरला होता दोन हजार एकोणीसला तोही ओपनमधून आणि परवा आलेली नोटिफिकेशन एक्स्ट्रा दोनशे रुपये भरावयाचे होते तेही भरले पण सर त्याचा पुढे काही दाखवत नाही रिसिप्टची फाईलसुद्धा अपलोड केली आहे तरी पुढे काही दाखवितच नाही सर प्लीज टेक एनी सोल्युशन तर बघा मित्रांनो यांनी जे काही केलेलं आहे ते अतिशय उत्तम प्रकारे यांनी केलेलं आहे त्यांनी दोनशे रुपयेसुद्धा एक्स्ट्राचे फी जी काय ती पे केलेली आहे आता मित्रांनो जर तुम्ही एस सी बी सीमधून असाल रोहित घोरपडेजी जर तुम्ही एस सी बी व... सी कॅटेगरीमधून असाल जर तुम्ही त्या ठिकाणी ओपन चेंज केलं असेल आणि दोन दोनशे रुपये जर तुम्ही पे केलेले असतील तर ते दोनशे रुपयाची पावती तुमच्याजवळ तुम्हाला ठेवायची आहे ज्यावेळेस तुमची निवड होईल त्यावेळेस तुम्हाला ती दोनशे रुपयाची पावती त्या ठिकाणी दाखवायची आहे बस तुम्हाला पुढे काहीही करायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता जसेच ऑल तिकीट येतील तशीच मी तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करून देणार आहे आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद